हाय फ्रेंड, मी मोहिनी। आज मी तुम्हाला तळलेले मोदक दाखवणार आहे। आज आमच्या गणपती बाप्पाचा 5वा दिवस आहे, तर आज मी त्यांच्यासाठी तळलेले मोदक दाखवणार आहे। ते पण आपल्या गव्हाच्या पिठाचे। तर त्याची साहित्य बघूया आपण। मी 2 वाटी सुकं खोबरं घेतलेले आहे, रेडीमेड घेतलेले आहे। तुम्ही घरातल्या सुकं खोबऱ्याचं बारीक किसून तेही वापरू शकता। गूळ घेतली आहे 1 वाटी, चांगलं चाकूने त्याला कापून घेतलेले। खसखस 1 चमचा, तूप घेतलं आहे मी। आणि मी हे चांगलं पीठ अगोदर चांगलं मळून घेतलं, आणि त्याच्यानंतर मी तुपामध्ये ह्याला चांगलं परत मळून घेतलेले आणि 1 तास असंच ठेवलेले मळून। आणि हे मोदकासाठी हे साचा घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर मग चला पाहूया आपण तळलेले मोदक कसे बनवतात। खूप सोप्या पद्धतीने बनवणार आहे मी, आणि तुम्हाला सुद्धा ही खूप इझी वाटेल। तर माझी पूर्ण रेसिपी बघा तुम्ही। तर चला पाहूया। तर अगोदर आपण 1 चमचा तूप टाकूया। आपण अगोदर खसखस चांगलं भाजून घेऊ। मीडियम गॅसमध्ये चांगलं भाजून घेऊया। आपला खसखस चांगला भाजून झालेला आहे, तर मी आता खसखस मध्येच सुकं खोबरं टाकत आहे किसलेलं। काही लोक खसखस अगोदर भाजून घेतल्यानंतर बाजूला ठेवतात, पण मी त्याच्यातच ऍड करणार आहे आणि चांगलं भाजून घेणार आहे खोबऱ्याला पण। आता खोबऱ्याच्या खिसाला मीडियम फ्लेमलाच ठेवणार आहे गॅस, आणि हळूहळू त्याला भाजूनणार आहे चांगलं ब्राऊन कलर येवस्तवर। एक चमचा तूप परत टाकते मी वरतून। तर आपल्या खोबऱ्याच्या किसाला चांगला ब्राऊन कलर यायला लागलाय हळूहळू। अजून 2 मिनिटं आपण अजून चांगलं भाजून घेऊया। बारीक गॅस करू ना करू, नाही तर खाली पूर्ण जळलं जाईल। एक 2 मिनिटं झाले, आता आपण याला चांगलं भाजून घेतलेले आहे। आता आपण याच्यात गूळ ऍड करूया। तर हे चांगलं मिक्स करून घेऊ आपण। मी 1 वाटी गूळ घेतली होती, पण मला असं वाटत नाही की एवढा 1 वाटीचं गूळ ह्याच्यामध्ये टाकू आपण। तर मी त्यातला अर्धी म्हणजे 2-3 चमचे बाजूला ठेवलेत गूळ, एवढं पुरेसे आहेत। तर आपला गूळ पण चांगला मिक्स झालेला आहे, तर मी आता वरतून इलायची पावडर टाकते। हे रेडीमेड घेतलेले मी। आजकाल रेडीमेड असल्यामुळे खूप झटपट होतं आपलं सर्व, आपल्याला वेळ लागत नाही। तर आपलं हे मोदकचं सारण तयार आहे। आपण हे उकडीच्या मोदकाला सुद्धा हे सारण वापरू शकतो। तर मी आता गॅस बंद करते। आता ह्याला थोडा वेळ थंड करायला ठेवणार आहे, मग त्याच्यानंतर मोदक बनवायला घेणार आहे। अगोदर आपण साच्याला ऑइल लावून घेऊ, तेल लावून घेऊ चांगलं, जेणेकरून आपले मोदक चिपकणार नाही। मी एक ट्राय करून पाहिला होता, पण माझ्या पीठ चिपकल्यामुळे व्यवस्थित मोदक आले नाही। तर मी त्याच्या अगोदर मी साच्याला पूर्ण ऑइल लावून घेतलेलं आहे। तर आपण याच्यामध्ये पीठ टाकून व्यवस्थित गोळ हे करू, म्हणजे जेणेकरून आपलं जे सारण आहे ते व्यवस्थित ह्यात मावलं जाईल।
ऑइल परत लावते हातामध्ये। आणि आता याच्यात सारण टाकते। परत वरतून थोडस पीठ लावते। तर आपला मोदक तयार आहे, तुम्ही बघू शकता। व्यवस्थित हे करा। तर आपला मोदक तयार आहे। मी अजून एक तुम्हाला सेम तसंच बनवून दाखवते। थोडंसं ऑइल, आता सारण टाकते यार। वरतून थोडं पीठ लावते परत। तर आपला दुसरा ही मोदक तयार आहे। व्यवस्थित काढा साच्यामधून, नाहीतर आपले मोदक फुटले जाईल। तर मी आता बाकीचेही मोदक बनवून घेते। तर आपले 11 मोदक तयार झालेत। तर तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आकाराचं आपण मोदक बनवून घेतलेलं आहे। तर आपण ह्याला तेलामध्ये आता चांगलं फ्राई करून घेऊ, चांगलं तळून घेऊया। चला मग पाहूया। आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे। तर व्यवस्थित आपण मोदक सोडूया। तर तुम्ही पाहू शकता आपले मोदक फुटले नाहीयेत, व्यवस्थित बनलेत। तर तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपले मोदक तयार आहेत। तर आता आपण बाकीचे पण मोदक चांगले तेलामध्ये फ्राई करून घेऊ। व्यवस्थित आपण तेलामध्ये सोडूया। Thank you.
तर आपले 11 मोदक तयार आहेत। जर माझा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल, आवडलं तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करा। तर चला मग, बाय।